नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मधून स्वागत आहे. आज आदिती आपल्याबरोबर आहे आणि आज आदितीच आपल्याला होस्ट करणार आहे आणि आदितीच आपल्या याच्याबद्दल डिटेल आता सांगेल. हाय आदिती. हाय. आज आपण आलेलो आहात महाराष्ट्रातल्या नाशिक जवळील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर बघायला. आणि हे मंदिर नाशिकपासून 30 ते 31 किलोमीटरवर आहे. सिन्नर बस स्टॉपपासून ते 3 ते 4 किलोमीटरवर आहे. हे अतिप्राचीन असं 12व्या शतकातलं शिवमंदिर आहे. तर आज चला आपण या मंदिराला भेट देऊया. शैलीचे अत्युत्तम उदाहरण आहे. राजकुमार राजगोविंद यादव राजा यांनी हे 12व्या शतकात मंदिर बांधले होते. या मंदिराचं नाव खरं तर गोविंदेश्वर आहे, परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन या मंदिराचे नाव गोंदेश्वर असे आता ओळखले जाते. गोंदेश्वर मंदिर अंदाजे इसवी सन 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले. मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या मंडपात नंदी विराजमान आहेत. मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतर्गृह, महामंडळ आणि उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्धमंडप अशी बांधणी आहे. महामंडपाचे शिखर शंकाकृती आहे. गर्भगृहात महादेवाची रेखीव पिंड आहे. पिंडीवर अभिषेक केल्यानंतर त्यावरून वाहणारे पवित्र जल हे मंदिराच्या बाहेर असलेल्या मगरीच्या तोंडातून बाहेर पडते. त्यावरून आपल्याला असे समजते हे मंदिर 12व्या शतकातील आहे, कारण इसवी सन 13व्या शतकापासून मंदिराला पवित्र जल बाहेर पडण्यास गोमुखाचा वापर केला जाऊ लागला. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्यांच्या तोंडातून येणारे पवित्र जल हे गंगाजल ओळखले जायचे. गोंदेश्वर हे पंचायत मंदिराचे विलक्षण उदाहरण आहे. म्हणजे 4 कोपऱ्यावर स्थित 4 छोट्या मंदिराच्या मध्यभागी स्थापित मुख्य मंदिर. 5 मंदिराचा समूह एका 38x28 मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा आहे. मध्यभागी मुख्य शिवमंदिर असून इतर 4 छोटी मंदिरं विष्णू, गणपती, सूर्य आणि पार्वती आदी देवी देवतांना समर्पित आहेत.
सिन्नर परिसरात साधारण अशी 11 ते 12 मंदिरं होती, परंतु आज हे एकच मंदिर शिल्लक आहे. रथ सप्तमी निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन येथे सूर्यपूजन करतात. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातली असतात, पण या मंदिराचे आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या खडकावर कोरीव काम करणे हे अवघड असते, तरीही आपल्याला येथे अप्रतिम कलाकुसर पाहायला मिळते. मंदिराचा बाह्य भाग रामायणातील दृश्ये, देवी देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित आहे. मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी, पार्वती, शिव, भैरव मूर्ती प्रमुख आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या या हत्तीच्या रांगा आहेत, पण त्या सर्व हत्तींच्या सोंड उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. घटना अशी घडली होती की एकाला हत्तीच्या सोंडेत हिरा मिळाला होता आणि अतिलोभामुळे सर्वच हत्तीच्या सोंड तोडल्या गेल्या. पद्धतीने आदितीने अंदरपणाची माहिती सांगितलेली आहे याची. तर आता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी, मी मुद्दाम त्यांना सांगतो की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.